उरण तालुक्यात आगरी कोळी आणि कराडी समाजाबरोबरच विविध जाती धर्मातील लोक वास्तव करत आहेत. अशा विविध जाती धर्मातील लोकांच्या पारंपरिक संस्कृतीचं जतन करण्याचं काम हे महेश बालदी मित्रमंडळाच्या माध्यमातून होत असल्याचं प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उरण महोत्सवाच्या उद्घाटनावेळी केलं. महेश बालदी मित्रमंडळाच्या वतीनं उरण कोटनाका मैदानात 19 ते 22 जानेवारी दरम्यान उरण महोत्सव 2023 आयोजन करण्यात आलेलं आहे. या महोत्सवाचं उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात करण्यात आलं. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते उरण तालुक्यातील कलाकार गायक चित्रकार शिवप्रेमी तरुणांचा सन्मान करण्यात आला. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महेश बालदी मित्रमंडळाच्या माध्यमातून आयोजित उरण महोत्सव ही एक उरणकरांना पर्वणीस लाभणार असल्याचं सांगत आयोजकांचं कौतुक केलंय. तर उरण परिसराचा चेहरा मोहरा बदलत आहे त्याचं संपूर्ण श्रेय हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच लोकनेते रामशेठ ठाकूर आमदार महेश बालदी यांना जात असल्याचं मत अभिनेत्री सुचित्रा मालमेकर यांनी व्यक्त केलंय. उरणच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून जवळजवळ 150 ते 400 कोटींचा निधी उपलब्ध झालाय. तसंच कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या अत्याधुनिक सुशोभीकरणासाठी राज्य सरकारकडून भरीव तरतूद करण्यात येणार असल्याने भविष्यात निश्चितच कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांचा ओढा वाढणार आहे असं आमदार महेश बालदी यांनी नमूद केलं. यावेळी अभिनेत्री दिव्या पुरगावकर, विद्याताई म्हात्रे, भाजपचे तालुका अध्यक्ष रविशेठ भोईर, माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष नीलकंठ घरत, उद्योगपती पंडित घरत, भाजप शहराध्यक्ष कौशिक शहा, महिला अध्यक्ष राणी म्हात्रे, भाजपचे उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, संपदा थळी, उरण महोत्सवाचे आयोजक पप्पू सूर्यराव, जान्हवी पंडित, राजू ठाकूर, सिद्धेश शिंदे, सारिका पाटील, सुरेश पंडित यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. आज या उरण महोत्सवाला सुरुवात होत आहे. आमच्या हस्ते दीप प्रज्वलन करून नारळ फोडून त्या महोत्सवाचं उद्घाटन झाले असे मी मुद्दाम जाहीर करतो. या महोत्सवाला खऱ्याचा तर रंग चढणार आहे. 4 दिवस हा उरण महोत्सव चालणार आहे. आजचा दिवस पहिला आहे. सगळीचकडे आम्ही जिथे इथे जातो ना, आम्ही म्हणजे कल्याण डब्ल्यूला जाऊ द्या किंवा इतर कुठल्याही महोत्सवाला जाऊ द्या, मोठा महोत्सव, पर्यटन महोत्सव, कार्यक्रम महोत्सव, सगळीकडे महोत्सव होत आहे. पण या महोत्सवाच्या दृष्टीने सुरुवातीला लोकांना वाटतं आज काय फक्त सुरुवातच असेल, पण तसं नाही. आज आपल्याकडे प्रमुख कलाकार आले. त्यानंतर मालतीताईने मालतीकरताईने बोलताना सांगितलं की आम्हाला बोलताना पाय लटकडतात, पण तसं नाही. आमच्यापेक्षा कित्येक जास्त चांगले तरी बोलत आहे हे आम्हाला पाहायला आणणार. त्याला बोलताना इतका सर चढला होता की त्यांनी खरोखर सांगितलं की हा पहिला महोत्सव आहे. इथं आमदार महेश बालदेजी हे पहिल्यांदा आमदार म्हणून इथे त्यांनी हा आयोजित केलेला आहे. पण त्यांचं कामाचं स्वरूप जर पाहायला गेलो आपण तर ते असं विसरतं जाणार आहे. म्हणजे त्यांनी नाही खरं बोलतोय की नगराध्यक्ष पदावरून त्याच्यानंतर हे आमदारकीकडे जात असताना तशी झेप त्यांची फार मोठी त्यांनी घेतलेली आहे. वाघाची झेप घेतलेली आहे. या आमदार उरणचं म्हटल्यानंतर फक्त उरणमध्ये नाही, पनवेलचं आणि खालापूरचं हे 3 तालुके त्याच्यामध्ये आले. आणि इतका प्रचंड मोठा भाग आहे की त्या ह्याच्यापर्यंत कव्हर करणं इतकं सोपं नाही आहे. पण मी पण त्यांचा मतदार आहे. मिडी मिस्टर मी पनवेलचा मतदार नाही, प्रशांत ठाकूरचा मतदार नाही, मी महेश बालदींचा मतदार आहे. आणि सुरुवातीला मी उरणला येत होतो त्याला उरण आपलं उरण नगरपालिकेपुरतंच मर्यादित होतं. तालुका उरण असला तरी जवळजवळ उरण मग पूर्व विभाग वेगळा आणि अमुक 10 गाव वेगवेगळा असं विभागलं जात होतं. पण या सर्व उरण तालुक्याला खऱ्या अर्थानं खरा आमदार पहिला कोणा मिळाला असेल तर तो उरणचा महेश बालदी असं मला सांगायचं. आतापर्यंत जो तो ज्या त्या भागाचा बघत होतो, पण महेश बालदी फक्त उरण पुरतं नाही बघत. मग असे मालपेकर ताईंनी सांगितलं की गडकरी साहेबांनी इतके प्रोजेक्ट केले, तितके प्रोजेक्ट इथं महाराष्ट्रात देशात आणि अगदी देशामध्ये सर्वात मोठमोठे प्रोजेक्ट जर केले असतील ते त्यांनी केले.
पण हे प्रोजेक्ट उरण पनवेल रायगड जिल्ह्यात आणण्याचं काम गडकरी साहेबांच्या मार्फत कुणी केलं असेल तर ते महेश बालदीने केलेले आहे. येता काळ हा जेव्हा आपण बघतो की मी अनेक वेळा सांगतो की आपण अनेक ट्रान्सफॉर्म बघितलेली लोक म्हणजे आपण बिन टेलिफोनचा जमाना बघितला, लँडलाईन टेलिफोन बघितलं, मुंबईला फोन लागत नाही असा उरण बघितलं, त्याच्यानंतर मुंबई लोकल झालेला टेलिफोन बघितला आणि आता तर बिन तारेचा मोबाईल फोन बघतोय. तसंच येत्या काही दिवसामध्ये आपण हे बदलतं उरणही बघणार आहोत. मग त्याच्यामध्ये आपण उरण बायपास बघणार आहोत ज्याच्यामध्ये कोटनाक्यापासून उरणात जाण्याची गरज नाही, इथून बायपास जाणार आहोत. या इथे रेल्वे स्टेशन येणार आहे जे 4-5 महिन्यामध्ये चालू होईल आणि इथून बसलेला माणूस 15 तासामध्ये विटीला बाय ट्रेन जाणार आहे. हे सर्व ट्रान्सफॉर्मेशन बघत असताना आपली मूळ संस्कृती, मूळ कला आणि आपल्या इथला कलाकार जिवंत राहायला पाहिजे याच्याकरता हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. आणि या कलाकारांना आपण सर्वजण प्रोत्साहन देऊया. बाहेरून येणारे असतील, इथले असतील, या सगळ्यांकरता हे व्यासपीठ झालं पाहिजे. या तळमळीने हा एक कार्यक्रम आहे. याच्यामध्ये कुठलाही राजकीय हेतू नाही किंवा उद्या निवडणूक काय की हे आलंय म्हणून आम्हाला मतं मिळतील. आम्हाला मतं तशी मिळणार आहेत. आम्ही रामशेठचे शिलेदार आहोत, त्याच्यामुळे अपक्ष राहिलो तरी येतो, पक्षाने दिलं तरी येतो. त्याच्यामुळे मतांकरता काही करण्याची गरज नाही. आता गरज आहे समाजाला जे लागतं ते देण्याची. मी आजही अभिमानाने सांगतो रामशेठ, आज सुधीर भाऊने दुपारी मीटिंग घेतलेली, कर्नाळा किल्ला डेव्हलपमेंट करण्याकरता 25-1 कोटी रुपये लागणार होते. सुधीर भाऊंनी ते नाकारलं. मला पहिल्यांदा शॉक झाला की हा आपला भाऊ आणि असं कसं नाकारलं. मला म्हणे 25 होणार नाही, 50-60 कोटीचा लेझर शो कर, कर्नाळा किल्ल्यावर अख्ख्या महाराष्ट्रातून लोक आली पाहिजेत, पैशाची कमी नाही, चांगल्यात चांगले आर्किटेक्ट लाव आणि तो कर्नाळा किल्ला महाराष्ट्राच्या शिरपेजामध्ये एक मोठा किल्ला मुंबईच्या जवळ असलेलं ते पक्षी अभयारण्य हे मोठं व्हायला लागेल. जगात महाराष्ट्राच्या नकाशावर कसं येईल. आणि त्यांनीच मला सांगितलं की जर इमेजिका किंवा याच्यात 1000 रुपये भरून लोक जात असतील आणि निसर्ग सौंदर्य आणि वैभव असलेलं कर्नाळा परिसर याच्यामध्ये जर शासनाने काही केलं तर बिन पैशामध्ये लोकांना जर ती सुविधा मिळाली तर तो निसर्गाचा अनुभव मिळेल, पक्षी अभयारण्याचं मिळेल, कर्नाळा किल्ला बघता येईल. हे सर्व बघणारी ताकद या महाराष्ट्र सरकारची आपल्या सोबत आहे. आणि मी जबाबदारीने सांगतो की गेल्या 6 महिन्यात हे सरकार आल्यानंतर शेठ आपण या विधानसभा क्षेत्रामध्ये 150 कोटी रुपयाचा निधी आणलाय आणि गडकरी साहेबांनी दिलेला 4000 कोटी रुपयाचा निधी हा वेगळा आहे. त्याच्यामुळे पैशाची कमी नाही, आपल्याकडे इच्छाशक्तीची कमी नाही. दिल्लीपासून मुंबईपर्यंत आशीर्वाद सगळ्यांचे आपल्या सोबत आहेत. आपण हे ट्रान्सफॉर्म करूया, हे शहर विकसनशील करूया. 21व्या शतकातलं माझं उरण कसं राहील हे स्वप्न मी आणि तुम्ही सोबत बघितलेलं आहे. आपण ते घेऊन पुढे जाऊया. महेशजींचं काम तर म्हणजे साहेबांबद्दल तर काय बोलायचं, रामशेठजी बद्दल काय बोलणार. इतकं अफाट काम आहे, आणखीन इतकं आहे की शब्द कमी पडतील कुठेतरी त्याची भीती वाटते. त्याच्यामुळे त्यांची एक जागा जी आहे आपल्या सगळ्यांच्या मनात आणि माझ्याकडे त्याचा एक वेगळा कप्पा आहे साहेबांसाठी, त्या कप्प्यात ते आहेत. त्याच्यामुळे इतक्या मोठ्या माणसाबद्दल मी काय बोलणार. आणि महेशजीने जसं सांगितलं तसं खूप जिव्हाळ्याचे आणि खूप वर्षापासूनचे आमचे संबंध आहेत, मैत्रीचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्याच्यामुळे महेशजींच्याही कामाबद्दल काय बोलावं. आत्ता ते बोलत असताना एक एक मी ऐकत होते, आणखीन मी अशी बघत होते, म्हटलं मला पुढच्या वर्षी असं बघावं लागणार आहे का महेशजींकडे, आणि मला आवडेल ते असं बघायला. महेशजी मला असं बघायला आवडेल तुमच्याकडे, इतके तुम्ही आता तर आहातच पण याच्याही पेक्षा तुम्ही खूप खूप मोठे होणार आहात, खूप यशस्वी होणार आहात. आणि खरंच तुम्ही उरणकर सगळे नशीबवान आहात की जिथे ठाकूर साहेबांसारखे आणि महेशजींसारखे इतके बलदंड नेते तुम्हाला लाभलेले आहेत. खरंच खूप नशीबवान आहात तुम्ही. या सगळ्यांनाच माझा मनापासून नमस्कार.
आज पहिल्यांदा मी उरणमध्ये आली आहे, म्हणजे माझं कधीच उरणमध्ये येणं झालं नाही, पण ती संधी मला उपलब्ध करून दिली महेश सरांनी, रामशेठ सरांनी. सो मी खरंच मनापासून खूप खूप आभारी आहे. मी फार काही वेळ घेणार नाही आणि फार काही बोलणार नाही, कारण मला 2 वर्ष बोलायची सवयच नाही आहे. खूप शांतपणेच ॲक्टिंग करता करता तो स्वभाव खरं तर रुळला आहे माझ्यामध्ये. सो जसं तुम्ही म्हणालात की माऊला रुपेरी पडद्यावर बोलताना नाही बघितलंय कोणी, पण गेले 2 एपिसोडमध्ये मी बोलतीये आणि इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांनी जे बघतात आमची सिरियल त्यांनी मला बघितलं असेल बोलताना. तर मला सगळ्यांना शुभेच्छाच देऊ वाटतात. आणि आज आय थिंक हा पहिला दिवस आहे आपण आम्ही सुरुवात करतोय आणि डेफिनेटली इथे भरभरून प्रतिसादही मिळणार आहे अशा मी मनापासून शुभेच्छा देते. आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी मला इथे बोलवलं, माझा छान पद्धतीने सन्मान केला, त्याच्यासाठीही मी मनापासून तुमची आभारी आहे.